आपण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही शेतकरी एक जुटीचा विजय असो महावितरणचा निषेध असो शेतकऱ्यांचे जळले ट्रान्सफॉर्मर बदलून मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांचे नंबर वाले तुम्ही सांगायचा की प्रायोरिटी कोणती पैसे भरले की नाही लोकांनी मी देतो मग आमच्या लोकांनी पैसे भरले की नाही तुम्ही तारखेनुसार आपण देतो ना नाही तुम्ही लेट का करता आम्हाला पैसे भरले म्हणजे ट्रान्सफॉर्मर का देत नाही तुम्ही तारखेनुसार का 2 महिन्यांनी देता का आम्हाला मग या 5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आमचं पीक वाया गेलं त्याला जबाबदार कोण आहे 5 दिवसात नाही होता अरे 8 दिवसात आमचं पीक वाया जाईल आता 15 दिवस महिना तुम्ही ट्रान्सफॉर्मर रिपोर्ट पाठवलं आमची डीपीका काढून घेतली अर्ध 50% पावसामुळे सोयाबीनचं नुकसान झालं 50% कापसाचं नुकसान झालं सोयाबीनला कापसाला दर नाही मग आता रब्बी हंगामावर आमच्या आशा आहेत का नाही मग रब्बी हंगाम जर तुमच्या धोरणामुळे आमचं जात असेल तर आम्ही बोलायचो कोणापाशी आणि बिलं भरले नाही का आम्ही आणि तुम्हाला आमचं सहकार्य नाही आहे का शेतकऱ्यांचं आम्ही असं म्हटलं का आम्ही बिल भरणार त्याला जबाबदार कोण 5 दिवस होतं ना आता ऑलरेडी तुम्ही महिना 15 दिवस लावलेले आहेत ना आम्हाला तुम्ही मुद्द्यावर का बोलत नाही तुमचे जाय भाई साहेब तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्ही नेहमी विषयांतर करता आणि जिथं मुद्दा आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही तुमचा मुद्दा आपल्याकडे ऑइल नव्हता ऑइल आणलं आपण अरे ऑइल नाही तर आमचा प्रॉब्लेम आहे का शेतकऱ्यांचा हो जाय भाई साहेब हा आमचा प्रॉब्लेम आहे का तुमचा प्रॉब्लेम नाही फक्त तुमचा प्रॉब्लेम आम्हाला सांगता कशाल तुम्ही नाही 5 दिवसात तुम्हाला हे जे भरलेले ऑर्डर केले तुम्ही आज नाही मला मी जेवढं सांगतो तेवढं तुम्ही ऐका मी जेवढं सांगतो तेवढं ऐका तुमचं दुकान आहे आम्ही गिराईक आहे आम्ही तुमच्या डीपीचं चालू बिल भरलेलं आहे शासनाच्या नियमाने सांगितलं